महंगाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना, धान उपार्जन केंद्रों को शीघ्र शुरू किया जाए, भारी बारिश से हुए कृषि नुकसान की भरपाई की जाए और GIST आज 5 अगस्त 2022 को भंडारा जिला कांग्रेस कमेटी ने भंडारा कलेक्ट्रेट के सामने रोड पर धरना आंदोलन किए। इस मौके पर कांग्रेस कार्यकर्ताओं ने केंद्र सरकार के खिलाफ प्रदर्शन किया। इस दौरान पुलिस ने कांग्रेस कार्यकर्ताओं को गिरफ्तार भी किया है। तर देशामध्ये जे काही सुरू आहे, महागाई आहे, बेरोजगारी आहे, अग्निपथ आहे, म्हणजे लोकांना बेरोजगार करण्याचे आणि जे अन्नधान्य आहे त्याच्यावर GST लावल्या गेली आहे, दुधावरती सुद्धा GST लावल्या गेली आहे। राज्यातले सुद्धा काही प्रॉब्लेम आहे की आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये फार मोठी महावृष्टी झाली आणि जवळपास 30,000 हेक्टर जमीन त्यामध्ये डुबली, तिथं दुबार पेरणीची वेळ आलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार याकडे कोणतंही लक्ष देत नाही आहे आणि या मागण्याच्या संदर्भाने आज आमचं एक आंदोलन अखिल भारतीय स्तरावर त्या सगळीकडे सुरू आहे। दिल्लीमध्ये सुद्धा झालं, त्यांनी संसद घेरावचा एक विचार केला होता, त्यांना अडवण्यात आलं, राहुल गांधी वगैरे यांना अटक करण्यात आली। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नानाभाऊ यांनी सुद्धा राजभवनाला घेरावच्या आंदोलनाची चेतावणी दिली होती, त्यांना सुद्धा अटक झाली आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे आंदोलन आज घेण्यात येत आहे। खरं तर आपल्याला माहिती आहे की 2014 मोदींनी म्हटलं होतं दरवर्षी 2 कोटी युवकांना रोजगार देऊ, पण प्रत्यक्षात 2 कोटी म्हणजे आतापर्यंत 14 कोटी लोकांना व्हायला पाहिजे होते युवकांना, पण प्रत्यक्षात उलट ते रोजगार संपलेले आहेत। महागाई एवढी वाढलेली आहे, तो गॅस सिलेंडर 400 काही रुपये होता त्या काळामध्ये 14 मोदीजी आले तेव्हा, त्यावेळात हे लोक बोलायचे, पण आज प्रत्यक्षात 1100च्या वर गॅस सिलेंडर गेला, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की या देशामध्ये ज्या मिठावरती टॅक्स लावला इंग्रजांनी, त्याच्या निमित्तानं सत्याग्रह महात्मा गांधींनी केला आणि त्यावर या देशामध्ये इंग्रजांना पळून जावं लागलं, पण या लोकांनी आज कधी न असणारा अन्नधान्यावरती टॅक्स लावला, दुधावरती टॅक्स लावला, दूध पावडरवरती टॅक्स लावला, म्हणजे सर्वसामान्य लोकांचे जीवन जगणे कठीण करण्याचं काम केंद्र सरकारनं केलं। त्यामध्ये केंद्र सरकारच्या मार्फत धान खरेदी केंद्रसुद्धा सुरू असतात, 4 लाख मेट्रिक टनची या जिल्ह्यामध्ये मागणी करण्यात आली होती, मंजुरी पण प्रत्यक्षात केंद्र सरकारने कमी दिली आणि पुन्हा नंतर मग ते दिली आणि तीसुद्धा लिंक बंद पडली, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे धान अजूनही घरात पडलेले आहेत, शेतकरी संकटात आला आहे। राज्यातली परिस्थिती ED ची सरकार आहे, खऱ्या अर्थानं असंवैधानिक आहे। आज 30,000 हेक्टर जवळपास शेती पाण्याखाली आली आपल्या जिल्ह्यातली अतिवृष्टीमुळे। आज अशा परिस्थितीमध्ये लवकरात लवकर त्यांना मदत मिळायला पाहिजे होती, पण अजूनपर्यंत स्पष्ट असे संकेत नाही आहे की सर्वे करायचे आणि त्यामध्ये शेतकरी डुबला आहे। शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने ज्या गोष्टी आहे, इलेक्ट्रिक बिलासुद्धा महाग झालेले आहे, दान करा म्हणून या केंद्र राज्य सरकारनं अशा शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, अशा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, इलेक्ट्रिक बिलाची वाढ केली ईडी सरकार आल्याबरोबर ते सुद्धा कमी करावी, अशा अनेक मागण्यांचे निवेदन घेऊन आज आम्ही आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। आणि या माध्यमातून आमच्या अनेक सारे कार्यकर्ते सहभागी झालेत, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं, रास्ता रोकोचा प्रयत्न करत असताना पोलिसांनासुद्धा आम्हाला अटक केली, पण हा एक सूचनात्मक वजा हा निर्देश आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी यानंतर जागे व्हावा, नाही तर हा काँग्रेसचा कार्यकर्ता जसा इंग्रजांना हाकलून लावलं त्याप्रमाणे यांनासुद्धा हाकलून लावल्याशिवाय राहणार नाही।